आता काउंटिंग प्रिन्सिपल्स हा टॉपिक जसा डिस्क्रिट मॅथमॅटिक्स मधला आहे किंवा डिस्क्रीट मॅथमॅटिकल स्ट्रक्चर किंवा त्याला डिस्क्रिट स्ट्रक्चर्स असे म्हणू शकता हा पॉइंट किंवा हा टॉपिक बऱ्याचशा आपल्या बँचेसला आहेत म्हणजे ऑफकोर्स बी सी एस ला आहे बी सी एला आहे शिवाय एम सी पण काउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या सिलेबसमध्ये या टॉपिकचा प्रादुर्भाव केलेला आहे या टॉपिकचा इन्क्लुजन केलेलं आहे किंवा आपण जेव्हा प्रेव्हिस ऍप्टीट्यूड एक्झाम्स देत असतो म्हणजे ऑफकोर्स कंपनीच्या रिलेटेड सॉफ्टवेअर कंपनीच्या रिलेटेड ऍप्टीट्यूड कंप एक्झाम असू द्या किंवा एम पी एस सी यू पी एस सी रिगार्डिंग किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असू द्या तर त्या ठिकाणीसुद्धा या काउंटिंग प्रिन्सिपलचा उपयोग करून आपण छोटे छोटे एक्झाम्पल्स विदिन द गिव्हन टाइम लिमिट टाईम बाउंड सोडवू शकतो ठीक आहे दॅट इज दिस इम्पॉर्टन्स ऑफ दिस टॉपिक इज इन व्हेरियस फील्ड ओके वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या टॉपिकचा इम्पॉर्टन्स आहे पहिल्यांदा वी हॅव टू सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कार्डिनॅलिटी ऑफ अ सेट फर्स्ट वी हॅव टू सी कार्डिनॅलिटी ऑफ अ सेट ओके आता सेट थेरी म्हणजे काय आहे सेट थेरी मध्ये वेरीयस ऑपरेशन्स आहेत आर बेसिक पॉईंट्स नाव वी हॅव्ह टू सी व्हॉट इज डेफिनेशन ऑफ कार्बलिटी ऑफ अ सेट वेरी सिंपल डेफिनेशन लेट कॅपिटल ए बी ए सेट देन द नंबर ऑफ इलेमेंट्स वेरी सिंपल कॉन्सेप्ट नंबर ऑफ इलेमेंट्स of the set capital a of the set capital a is uh, called as is uh, called as a cardinality is called as a cardinality of a set capital a of a set capital a very simple definition Let a be a set. A, set Then, set, ए okay, of, uh, set, set, a, a set, a. ए बी हा कोणताही एक सेट आहे देिटी ऑफ सेट ए म्हणजे काय द नंबर ऑफ इलेमेंट्स ओके व्हेरी सिंपल कॉन्सेप्ट नंबर ऑफ इलेमेंट्स ऑफ द कार्डिनॅलिटी ऑफ कॅपिटल ए म्हणजे त्या सेट एमध्ये किती नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत त्याची संख्या म्हणजेच त्या सेटची कार्डिनॅलिटी आहे ओके नाऊ सिम्बॉल काय बघूयात It is denoted by very simple concept. It is uh, denoted by the symbol this one, the vertical line, Anima capital ASL. Okay, this is denoted by the symbol the vertical line, Anima A, and we read this as. The size and we read this as cardinality. कार्डिनॅलिटी ऑफ सेट कॅपिटल ए ओके म्हणजे म्हणताना आपण कार्डिनॅलिटी ऑफ अ सेट कॅपिटल ए असं म्हणणार लिहिताना फक्त आपण काय लिहिणार दोन व्हर्टिकल लाईन आणि मध्ये ए ओके दॅट इज डिटेड बाय द सिम्बॉल दोन व्हर्टिकल लाईन आणि मध्ये ए अँड वी वेट दिस एज अ कार्डिनॅलिटी ऑफ सेट कॅपिटल ए ओके व्हेरी सिंपल थिंग सिमिलरली इन अदर बुक्स इट इज ऑल्सो डिटेड बाय ऑर दुसरा एक सिम्बॉल आहे इट इज अल्सो डिनोटेड बाय और इट इज अल्सो डिनोटेड बाय दिस स्मॉल एन ब्रॅकेटमध्ये कॅपिटल एड वी व्हीड दिस ऍज जर असं लिहिलं असेल तर वाचनाव कसं अँड वी व्हीड धिस ऍज नंबर ऑफ एलिमेंट्स डेफिनेशन प्रमाणे आता क्लिअर होतोय पहा नंबर ऑफ इलमेंट्स इन दी सेट इन दी सेट कॅपिटल ए ओके म्हणजे जर हे असं लिहिलं असेल एन ऑफ ए लिहिताना पण एन ऑफ ए असं लिहिणार मात्र वाचताना पण नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट कैपिटल ए किंवा नंबर ऑफ इलेमेंट्स ऑफ सेट कैपिटल ए असं वाचणार ठीक आहे म्हणजे अफकोर्स एक तर हे असं लिहिलं जातं दोन व्हर्टिकल लाइन्स मध्ये ए असं जर लिहिलं तर आपण वाचणार कार्डिटी ऑफ द आणि एन ऑफ ए असं जर लिहिलं तर आपण वाचणार नंबर ऑफ इलेमेंट्स ऑफ सेट कैपिटल ए किंवा नंबर ऑफ इलेमेंट्स इन सेट कैपिटल ए ओके आता कार्डिटी हा कन्सेप्ट महत्वाचा आहे कारण आपल्याला काउंटिंग प्रिन्सिपल बघायचंय काउंटिंग म्हणजे ज्या ज्या ठिकाणी काउंट आला ज्या ज्या ठिकाणी मोजणे आले त्या त्या ठिकाणी डेफिनेटली काउंटिंग बेस्पद आपण यूज करू शकतो त्यासाठी काउंटिंग Manje manje cardinality okay? Therefore, the first definition of this topic is a cardinality of a set A. Simple definition. Ka hai. The number of elements in the set capital A is called as a cardinality of the set capital A. And it is noted by the symbol this one. And we read this as a cardinality of the set A. Similarly, it is also written by the symbol N of A, and we read this as a number of elements in the set capital A. Get this. Okay, very simple thing. Now I can take some examples that is let कॅपिटल ए इज इक्वल टू एखादा सेट घेतो कोणताही असेल ए बी सी डी एफ ओके हा सेट घेतला दे फोर कार्डनॅलिटी ऑफ द सेट ए म्हणजे दोन व्हर्टिकल लाईन आणि मध्ये ए कार्ड्यिटी ऑफ सेट ए इज इक्वल टू काय करायचं आहे नंबर ऑफ इलिमेंट्स काउंट करा नंबर ऑफ इलेमेंट्स काउंट केल्यानंतर ती संख्या असेल ती म्हणजेच त्याची कार्डिटी किती इलिमेंट्स आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स Okay. There are 6 elements in the set capital A. Therefore, cardinality of the set capital A is equal to 6 a set. Okay. Very simple thing. honest next one, on the one, example, very simple concept. If I consider another example, that is uh, let capital B is equal to set of all those elements x such that uh, x belongs to capital N.

सात पेक्षा स्टिकलेला असेल म्हणजे बी मध्ये एवढेच इलेमेंट येतील ओके देअर फोर इंटरेस्ट इज इन कार्बनिटी देअर फॉर कार्बिटी ऑफ सेट बी इज इक्वल टू हाऊ मेनी नंबर ऑफ आर साध्या वन टू थ्री फोर अँड फाईव्ह फॉर कार्बनॅलिटी ऑफ दी इज इक्वल टू फाईव्ह असेल ओके कार्बनॅलिटी ऑफ बी इज इक्वल टू फाईव्ह असेल किंवा ते तुम्ही असंही लिहू शकता दॅट इज एन ऑफ बी म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट्स इन दी इज इक्वल टू फाईव्ह असेल ओके दोन्हीचा मिनिंग हा Same as I said, that is the definition of a cardinality of the set. If I consider another example, let C is equal to set of all those elements x such that uh, x is uh, an even number, even number not divisible by 2, not divisible. बाय टू ओके समजा हा एक सेट मी सी घेतलेला आहे सी इज इक्वल टू सेट ऑफ ऑल एमेंट एक्स दॅट एक्स इज इव्हन नंबर नॉट डिव्हिजिबल बाय टू ओके म्हणजे सी मध्ये असे सगळे इलेमेंट गोळा केले म्हणजे एक्स हा इलेमेंट सी मध्ये टाकायचं झाला तर कंडिशन काय एक्स इज अँड इव्हन नंबर असला पाहिजे समसंख्या असली पाहिजे कशी नॉट डिव्हिजिबल बाय टू किती इलेमेंट येतील कोणते एलिमेंट येतील येस एक पण एलिमेंट याच्यामध्ये येणार नाही बिकॉज वी नो दॅट एव्हरी इव्हन नंबर मस्ट बी डिविजिबल बाय टू प्रत्येक इव्हन संख्येला दोन्ही भाग गेलाच पाहिजे दोन्ही भाग न जाणारी इव्हन संख्या अस्तित्वात नाहीये म्हणजे सी मध्ये एक पण इलिमेंट येणार नाहीये दॅट इज सी इज इक्वल टू एम टी सेट असेल फाय असेल ओके कार्डिनॅलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ इलेमेंट्स इन द सेट कॅपिटल सी सी मध्ये एक पण इलिमेंट नाही आहे म्हणजे अफकोर्स कार्डिनॅलिटी ऑफ सी इज इक्वल टू झिरो असेल गेटिंग इन दिस ओके व्हेरी सिम्पल थिंग कार्डिनॅलिटी ऑफ सी इज इक्वल टू झिरो असेल कार्डिनॅलिटी ऑफ सी इज इक्वल टू फाय नाही ओके झिवा असेल दॅट इज द सिम्पल कन्सेप्ट ऑफ कार्डिनॅलिटी ऑफ सेट ओके वन वी हॅव टू सी सम प्रिन्सिपल दॅट इज काउंटिंग प्रिन्सिपल्स काउंटिंग प्रिन्सिपल्स काय बघूयात पाच प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे आहेत आउट ऑफ विच अस सी दी फर्स्ट प्रिन्सिपल काउंटिंग प्रिन्सिपल्स काउंटिंग प्रिन्सिपल्स पैकी प्रिन्सिपल नंबर वन दॅट इज अ ॲडिशन प्रिन्सिपल Addition principle. Okay, very simple thing. Kaya principle. Let capital A and capital B. Let capital A and capital B. 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 E. Any two disjoint sets. Any two disjoint sets.

लेट कॅपिटल ए अँड कॅपिटल बी बी एनी टू डिसजॉइंट सेट्स ओके ए आणि बी कोणतेही दोन डिस्जॉइंट सेट्स आहेत म्हणजे आपल्याला जे काही एडिशन प्रिन्सिपल वापरायचं आहे ते कधीही वापरता येणार नाहीये फक्त कधी वापरता येईल ए आणि बी जर डिजॉइंट सेट असतील तर आणि तरच वी कॅन यूज द एडिशन प्रिन्सिपल इफ ए एंड बी आर एनी टू डिस्जॉइंट सेट्स देन वी हॅव कार्डिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू कार्डनॅलिटी ऑफ ए प्लस कार्डिटी ऑफ बी असेल ठीक आहे म्हणजे सेट ए आणि बी कोणते दोन सेट असतील तर कार्नेरिटी ऑफ ए युनियन बी जर काढायची झाली जर समजा आपल्याला हे प्रिन्सिपल माहित नसलं असतं तर काय करावं लागलं असतं सेट ए सेट बी वरून ए युनियन बी हा सेट काढावा लागला असता आणि सेट ए युनियन बी काढल्यानंतर त्या ए युनियन बी या सेट मध्ये असणारे नंबर ऑफ इलेमेंट्स काउंट करावे लागले असते नंबर ऑफ इलेमेंट्स म्हणजेच त्या सेटची कार्नॅलिटी झाली असती था। मग या प्रिन्सिपलचा यूज किंवा अॅडवांटेज काय आहे ए मधले नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत तुम्हाला जर माहित असेल बी मधले नंबर ऑफ इलिमेंट्स किती आहेत हे तुम्हाला जर माहित असेल तर डेफिनेटली विदाऊट फाइंडिंग द एलिमेंट्स इन द सेट ए युनियन बी वी कॅन फाइंड द कार्डिनॅलिटी ऑफ द सेट ए युनियन गेटिंग दिस ओके म्हणजे ए युनियन बी या सेट मधले एलिमेंट्स कोणते आहेत हे एलिमेंट्स न लिहिता सुद्धा आपण त्या सेटची कार्डिनॅलिटी लिहू शकतो दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ दिस पर्टिक्युलर एडिशन प्रिन्सिपल ओके व्हेरी सिंपल थिंग लेट सी अनदर प्रिन्सिपल प्रिन्सिपल नंबर टू that is a multiplication multiplication principle multiplication principle okay what is that i have a simple thing let capital a and capital b let capital a and capital b b be any two any two finite sets any two sets then

लेट ए अँड बी बी एनी टू सेट्स फायनाईट चालतील इन चालतील कसे हे चालतील शक्यतो हे प्रिन्सिपल सगळे आपण फायनाइट सेटसाठी वापरणार आहे लेट ए बी बी एनी टू सेट्स देन वी हॅव कार्डिलिटी ऑफ ए क्वास बी इज इक्वल टू कार्बनिटी ऑफ ए इन टू कार्बिनॅटी ऑफ बी ओके वॉट इज ए क्वास बी ए क्वास बी मीन्स व्हॉट दॅट इन नो वेल ए क्वास बी डिनोट्स द कार्टेशन प्रोडक्ट ऑफ सेट ए विथ सेट बी हाऊ टू टेक कार्प्टेशन प्रोडक्ट दॅट ऑल्सो यू नो ओके म्हणजे कार्बिनेटिव्ह ऑफ ए क्वास बी इज इक्वल टू कार्बिनेटिव्ह ऑफ ए एन्टू कार्म ऑफ बी म्हणजेच जर का ए मध्ये समजा फायव्ह नंबर ऑफ एलिमेंट्स असतील बी मध्ये समजा तीन इलेमेंट्स तीन नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तर कार्टेशन प्रॉडक्ट ऑफ ए विथ बी मध्ये किती इलेिमेंट असतील फायव्ह इंटू थ्री इज इक्वल टू फिफ्टीन एलिमेंट असतील द सिम्पल मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल घट इन दिस ओके व्हेरी सिंपल थिंग नाव वी हॅव्ह टू सी थर्ड प्रिन्सिपल हे सगळे प्रिन्सिपल्स आपण पण करू शकतो पण नो नीड फक्त प्रिन्सिपल्स माहीत असणं गरजेचं आहे ओके थर्ड प्रिन्सिपल आता याला काय नाव देता येणार नाही आहे लेट कॅपिटल ए अँड कॅपिटल बी बी ए टू सेट्स बी एनी टू सेट्स देन वी हॅव देन वी हॅव cardinality of a minus b cardinality of uh, a minus b is equal to cardinality of a minus cardinality of a intersection with b okay. simple concept a and b are any two sets then we have cardinality of a minus b is equal to cardinality of a minus cardinality of a इंटरसेक्शन विथ बीन दिस आता ए मायनस बी म्हणजे काय दिज आर दी सेट ए सेट आहे बी सेट आहे म्हणजे ए मायनस बी हा सुद्धा सेट आहे ए इंटरसेक्शन बी हा सुद्धा सेट आहे म्हणजे सेट थेरी मधले हे सगळे ऑपरेशन आहेत अँड द ऑपरेशन ऑफ दी सेट थेरी दॅट यू नो वेरी वेल ओके बेसिक कन्सेप्ट कार्डिटी ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू कार्निटी ऑफ ए मायनस कार्डनिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी असेल ओके आता ए मायनस बी म्हणजे कोणता सेट असतो

टू ओके दोन सेटसाठी प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्न काय बघूया वेरी सिंपल थिंग अतिशय सोपं आहे काय बघूया स्टेटमेंट बघू काय एंड कॅपिटल बी 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 एनी टू सेट्स देन देन वी हॅव किंवा देन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लूजन फॉर टू सेट्स स्टेट्स दॅट असं म्हणलं तरी चालेल ओके देन वी हॅव व्हेरी सिंपल थिंग काय प्रिन्सिपल बघूयात कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन विथ बी इज इक्वल टू कार्डिटी ऑफ ए प्लस कार्डिनॅलिटी ऑफ बी मायनस कार्डिनॅलिटी ऑफ ए Intersection with the B. Okay. Simple thing. Cardinality of A union B is equal to cardinality of A plus cardinality of B minus cardinality of A intersection B. Okay. statement let capital A and capital B be any two sets. Okay. don't set Then the principle of mutual inclusion exclusion for two sets states that cardinality of A union with B is equal to cardinality of A plus.

ऍडिशन प्रिन्सिपल मध्ये आवेचएस आहे कार्नेटी ऑफ ए प्लस कार्नेटी ऑफ बी आणि प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लूजन फॉर टू सेट्समध्ये एस आहे कार्नॅनिटी ऑफ ए प्लस कार्नेटी ऑफ बी मायनस कार्नॅनिटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी ओके दोन्ही चे एचएस सेम आहेत मात्र आवेचएस डिस्टिंग्ट आहेत ऍडिशन प्रिन्सिपल कधी वापरायचं आणि आता पाहिलेलं प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लूजन कधी वापरायचं त्यासाठी कंडिशन्स काय काय आहेत बघूयात ऍडिशन प्रिन्सिपल वी कॅन यूज ओनली वेन आर डिजॉइंट सेट्स ओके इथे लिहिले पा ए आणि बी आर डिजॉइंट सेट्स म्हणजे जर दोन सेट्स हे डिजॉइंट सेट असतील म्हणजेच ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू फाय असेल म्हणजे ए आणि बी मध्ये एक पण इलेमेंट कॉमन नसेल तर आपल्याला ऍडिशनल प्रिन्सिपल वापरता येतं मात्र प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्ल्युजन मध्ये काय पहा ए अँड बी बी एनी टू सेट्स कोणतेही दोन सेट्स आहेत ओके कोणतेही म्हणजे मे बी डिजॉइंट असले तरी चालतील मे बी डिजॉइंट नसतील तरी सुद्धा चालू शकतं म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन हे जे काही आहे ते जनरल प्रिन्सिपल आहे दॅट इज विच कॅन बी एप्लिकेबल एनिवेवेअर बट द प्रिन्सिपल इज अ पर्टिक्युलर प्रिन्सिपल विच कॅन बी अप्लिकेबल ओनली वेन द गिव्हन टू सेट्स आर डिसजॉइंट सेट्स किटिंग दिस ओके म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन इज अ जनरल केस व्हाईल ऍडिशन प्रिन्सिपल इज अ पर्टिक्युलर केस ऑफ प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन फॉर टू सेट्स किटिंग दिस जर दोन सेट डिजॉइंट असतील ओके आता डिजॉइंट असतील म्हणजे काय ए अँड बी आर डिजॉइंट सेट मिन्स वॉट ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू फाय बरोबर आहे इंटरसेक्शन बी इज इक्वल टू फाय असेल फोर जर एंटरसेक्शन बी इज इक्वल टू फाय असेल तर वॉट अबाउट इट्स कार्बिनॅलिटी फोर कार्डिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू झिरो असेल ठीक आहे म्हणजे जर ए आणि बी जर डिजॉइंट सेट असतील तर ए इंटरसेक्शन बी ची कार्बनॅनिटी झिरो असेल आणि जर मी इथं प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्ल्युजन मध्ये जर ए इंटरसेक्शन बी ची कार्बिनॅलिटी इक्वल टू झिरो टाकली तर कार्नॅलिटी ऑफ ए युनियन बी इक्वल टू कार्नॅलिटी ऑफ ए प्लस कार्नॅलिटी ऑफ बी मायनस आपल्याला ऍडिशन प्रिन्सिपल मिळत आहे फॉर टू सेट्स ही झाली जनरल प्रिन्सिपल आणि त्या जनरल प्रिन्सिपलला जर आपण कंडिशन टाकली काय कंडिशन टाकायची ए आणि बी जर डिजॉइंट सेट्स आहेत ही जर आपण कंडिशन टाकली तर आपल्याला काय मिळेल येस ऍडिशन प्रिन्सिपल मिळेल कठीण दिस ओके म्हणजेच एडिशन प्रिन्सिपल इज अ पर्टिकुलर केस ऑफ अ प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लूजन एक्सक्लूजन फॉर टू सेट्स ओके नंबर पाचवं प्रिन्सिपल बघूया प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लूजन एक्सक्लूजन म्युच्युअल इन्क्लूजन डॅश एक्सक्लूजन फॉर थ्री सेट फॉर थ्री सेट्स आता आपण दोन सेट साठी प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन काय बघितलं आता त्याच एक्सटेन्शन फॉर थ्री सेट्स केलेलं आहे ओके okay, काय बघूयात दोन सेट साठी जसं आहे तसंच तीन सेट साठी लेट कॅपिटल ए कॅपिटल बी अँड कॅपिटल सी बी एनी थ्री सेट्स Any three sets, then, then principle of mutual inclusion-exclusion for uh, three sets states that. then we have, then we have. principle very simple thing. Cardinality of A union with B union with C is equal to very simple statement. Cardinality of A plus Cardinality of B plus cardinality of C minus cardinality of A intersection with B minus cardinality of B intersection with C minus cardinality of A intersection with C plus cardinality of A intersection with B intersection with C. Okay. व्हेरी सिंपल थिंग दिस इज द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन फॉर थ्री स्टेट्स काय बघा दिसायला फक्त ते मोठं दिसतंय लक्षात ठेवायला फार सोपं आहे हाउ टू विम्बर दिस प्रिन्सिपल हे बघूया कार्दिनेटिव्ह ऑफ ए युनियन बी युनियन सी इज इक्वल टू काय कार्ननेटिव्ह ऑफ ए प्लस कार्नेटिव्ह ऑफ बी प्लस कार्नेटिव्ह ऑफ सी ओके दॅट इज व्हेरी सिम्पल पुढे मायनस मायनस काय बरोबर मायनस कार्ननेटिव्ह ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी मायनस कार्नेटिव्ह ऑफ बी इंटरसेक्शन सी मायनस कार्देनिट्यू ऑफ ए इंटरसेक्शन विथ सी ओके हे लक्षात कसं ठेवणार सायक्लिक बघा ए बी आणि सी ओके okay, हे तीन सीट आहेत मायनस कार्निटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे पहिला दुसरा मायनस कार्निटी ऑफ बी इंटरसेक्शन सी म्हणजे दुसरा तिसरा मायनस कार्निटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ सी म्हणजे पहिला आणि तिसरा ठीक आहे ए बी बी सी सी ए सी ए म्हणा किंवा ए सी म्हणा कारण ए इंटरसेक्शन सी आणि सी इंटरसेक्शन ए सेमस आहे नो वेल मायनस कार्झनेटिव्ह ऑफ ए इंटरसेक्शन सी आणि प्लस तिघांची इंटरसेक्शन वजा करा दॅट इज अ प्लस सॉरी प्लस करा प्लस कार्निटिव्ह ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी इंटरसेक्शन विथ सी गेटिंग दिस इज नथिंग बट द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन फॉर थ्री सेट्स ओके कधी वापरणार जेव्हा तीन सेट तुम्हाला दिले असतील तीन सेटच्या युनियनची ची काढायची असेल ओके ए युनियन बी युनियन सी हा सेट तुम्हाला मिळणार नाही फक्त त्या ए युनियन बी युनियन सी या सेट मध्ये असणारे नंबर ऑफ इलेमेंट्स तुम्हाला मिळतील ठीक आहे म्हणजे तीन सेट दिले असतील आणि त्या तीन सेटच्या युनियनची ची काढायची असेल तर आपल्याला हे प्रिन्सिपल वापरता येत आहे बट द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्स फॉर थ्री सेट्स ओके तसं आपण आता हे कार्बनॅलिटीच्या सिंबॉलमध्ये पाहिलं तसं सेम थिंग आपण हे नंबर ऑफ एलिमेंटच्या सिंबलमध्ये पाहू शकतो की जो आपण अगोदर सिंबल डिस्कस केला पहा कार्डिनिटी ऑफ ए युनियन बी इक्वल टू कार्निटी ऑफ ए प्लस कार्निटी ऑफ बी हे झालं आपलं ऍडिशन प्रिन्सिपल ऍडिशन प्रिन्सिपल काय होईल एन ऑफच्या भाषेत येस दुनियन बी म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट कॅपिटल ए प्लस एन ऑफ बी दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट कॅपिटल बी असेल ठीक आहे प्रोबॅबिलिटी uh, या चॅप्टरमध्ये किंवा स्टॅटिस्टिक्स या पेपरमध्ये प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमध्ये किंवा पूर्ण स्टॅटिस्टिक्स पेपरमध्ये सिंबॉल आहेत त्याच्यामुळे आपल्याला हे सिंबॉल पण माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे सिमिलरली मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल काय यस कॅम्बलिटी ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू कॅम्बलिटी ऑफ इन टू कॅम्बलिटी ऑफ बी म्हणजेच नंबर ऑफ इलेमेंट्स इन दी दॅट इज एन ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल टू एन ऑफ ए इंटू म्हणजे डॉट एन ऑफ बी डॉट म्हणजे आपला नेहमीचा प्रॉडक्ट एन ऑफ ए इंटू एन ऑफ बी दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट कॅपिटल ए इंटू नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट कॅपिटल बी असेल ओके सिमिलरली हे तिसर प्रिन्सिपल काय होईल पहा कार्डिनलिटी ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू कार्डिनलिटी ऑफ ए मायनस कार्डिनलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट ए मायनस बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट कॅपिटल ए Minus number of elements in the set A intersection with the B S L. Okay. Simple thing. Similarly, we can see principle of mutual inclusion exclusion for two sets in another symbols that is yes, number of elements in the set A union with B is equal to number of elements in the set capital A plus number of elements in the set capital B.

plus number of elements in the set capital c minus number of elements in the set a intersection with b minus number of elements in the set b intersection with c minus number of elements in the set a intersection with c plus number of elements in the set a intersection with b intersection with c okay these are nothing but the five important principles of counting. counting cha consulting je examples, a the counting cha consulting examples upon head, counting principle, shakto. Okay. Uh, now, in this lecture, thus in this lecture, we have seen the five principles of counting. Uh, similarly, we have seen what is definition of a cardinality of a set. okay, let's stop here. thank you.